लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मुलीला गर्भपातास प्रवृत्त केल्याप्रकरणी व्हीनस कॉर्नर येथील साई नर्सिंग होमचे डॉक्टर श्रीकांत दत्तात्रय सागावकर राहणार महाडिक वसाहत यांच्यावर तिघांवर रविवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टरसह अत्याचारी तरुणाला रात्री उशिरा अटक करण्यात आली. डॉक्टर सांगावकर, सागर तुकाराम पाटील, तुकाराम पाटील अशी त्यांची नावे आहेत. अटकेच्या धास्तीने तुकाराम पाटील शनिवारी रात्री उशिरा पसार झाला होता. हा प्रकार शाहूवाडी तालुक्यात घडल्याने घटनेचा तपास शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयित पाटील पिता पुत्रांविरुद्ध पोक्सो कलम 4.8.12 भारतीय दंड विधान संहिता 376 व डॉक्टर सागावकर यांच्याविरुद्ध बेकायदा कृत्य ज्ञात असतानाही संबंधित माहिती शासकीय यंत्रणांपासून लपवून ठेवणे, संशयितांच्या कृत्यास मदत करण्यासाठी मुलीस गर्भपातच प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 8वीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत सागरने धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार केले. पोटात दुखू लागल्याने पालकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. कुटुंबियांनी चौकशी केली असता सागरने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. बदनामी टाळण्यासाठी सागरच्या वडिलाने मुलीच्या गर्भपातासाठी साई नर्सिंग होमचे डॉक्टर सागावकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. शुक्रवारी मुलीला डॉक्टर सागावकर यांच्या रुग्णालयात दाखल केले. शनिवारी गर्भपाताची गोळी देण्यात आली. दरम्यान घटनेची माहिती पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना समजताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या सहाय्याने रुग्णालयावर छापा घातला. सलाईन लावलेल्या अवस्थेत मुलीला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात दाखल केले.